मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला। तर आजचा ब्लॉग काय असणार माहिती का? आपण जाणार आहोत घारापुरी आणि आता आपण आहोत मोह्याच्या 15 मध्ये। इथना पण थोडे आपली बघा पूर्ण तयारी झाली आणि आपली पूर्ण मंडळी आहे बघा। ए मंडळी, संदेश ओ संदेश, आणि आपण इथं आता होळीने जाऊ, होळीने घारापुरी जाण्यासाठी। चला चालू करू घारापुरीचा, म्हणजे घारापुरीचा प्रवास आपण स्टार्ट करू। इथनं आपण पाण्यामधून भेटू। त्या साईडला मोठ्या वड्या लागतात म्हणून आपण आता इथं लावणार आहोत वड्या। मागच्या साईडला त्या छोट्या वड्या लागतात, त्यांना आपण सामायमन उतरू आणि वरती बघण्यासाठी जाऊ। फायनली पोहोचलो घारापुरीला। आणि आपली मंडळी आहे ना, वैभव आणि अमय आणि आपला होडीवाला सके मामा ते थांबणार आहे। आणि आपण सौरभ आणि डब्लू आपला अपय आणि प्रवीण आपण जाणार आहोत दर्शनासाठी, म्हणजे लेण्या बिण्या बघायसाठी। स्टार्ट केलेला आहे घारापुरी, म्हणजे लेण्या बघण्यासाठी। पायऱ्या बघा खूप अशा मोठ्या लांबलचक अशा पायऱ्या आहेत, एकदम मस्त वाटतंय। हॉटेलला बघ किती मोठे मोठे हॉटेल आहे तिकडं। काय बोलते तू? काय रे काय बोलले? चढत आलो असं चढत आलो वरती। आपल्याला खूप अशी मदत केली मोठी, कारण की मीठ दिला आपल्यासाठी, मीठ नव्हतं आपण नेला। हे बघा मीठ काय, सौरभ तू मीठ विसरला काय? सर्व घेतला पण मीठच विसरलेलो। तीन पाडे, एक आहे राजबंदर आणि एक आहे मोरा बंदर आणि तिसरा आहे शेतबंदर। आणि आपण आता आहोत शेतबंदर मध्ये, त्या साईडला बंदर आहे। आणि पहिला आहे ना तो राजबंदर लागतो आपल्याला इकडं। मुंबईवरनं बघा बोट येते मुंबईवर, या साईडनं मुंबईवरनं बोट येतात। पर पर्सेंट मला वाटतंय 80 का 90 रुपये पर पर्सेंट। मंडळी बघा इकडं बघा आपली सर्व मंडळी,
काय करताय? जेवण करत होतो. जेवण करता ना? जेवण बनवतो. देवाय बाबा आपला जेवण बनवतोय आपल्यासाठी. सौरभ दमला का? सौरभ नाच ना. साहेबांच्या नावाचा होणार मी म्हणतल. आपल्या साहेबांच्या गाण्यावर बघा जल्लोष. खूप आपला मच्छी खूप त्याने फ्राय केली आणि थोडा बसायला आलाय तो. इकडं बघा दोन गोट्या लागल्या. आताच कोणतरी आलेला आहे इकडं आपल्या सोबत. म्हणजे मागच्या साईडला बघू शकता तुम्ही जैन पेटी आहे. जैन पेटी मस्त असं लोकॅलिटी आहे आजूबाजूला. आपण तर वरती नाही गेलो अजून बघण्यासाठी. आपण इथंच आपण एका झाडाकडे थांबलो आणि तिथं जेवण बनवला. आता आपण डायरेक्टली जाऊ घरी. हे बघा तर आपण पार्टी बिटी झाली होती. आता आपण डायरेक्ट घरी जाऊ. तिकडं भेट बंदरावर आपल्या मोह्याच्या बंदरावर. इकडं सके ममा शुभम बघा अवतार बघा शुभमचा. चला तर आपण डायरेक्टली भेटू आपल्या मोह्याच्या बंदरावर. घरापुरी प्रवास खूप भारी वाटतो इथं. पण थोड्या कारण असता आपण येण्या बघायला नाही भेटल्या. सर्व आपली पवडी बघा. आपण डायरेक्टली मोह्या बंदरामध्ये भेटू. तिथं आपण आता प्रवास कसा वाटला तुला घरापुरी? एकदम भारी आहे. राईड मध्ये एकदम मस्त आणि एकदम जकास. मोह्याचे जिथं आपण जिथं आपण प्रवास चालू केला आपण आता तिथंच पोहोचलो. तिथनं आपण डायरेक्टली घरी जाऊ. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ना नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. ही आपली मंडळी आहे. बघा सामान उतरवतात. सामान उतरवतात बघा पाठी. आणि हा आपला अमय. अमय आणि वैभव. आपला वैभव दिसत नाही कारण की लाईट आहे बघा तिकडं. आता दिसते बघा वैभव. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.